राम देशपांडे स्पीकिंग. राम्या, मी रजनीनाथ बोलतोय. पण काय रे, एवढा रात्री फोन करायचं कारण काय? हा हे बघ, उद्या माझा वाढदिवस आहे तेव्हा. माझ्या लक्षात आहे. हे बघ, मी आणि वैशाली दोघही जण येणार आहोत. आणि ती चिमुरडी माया? नाही नाही, माया येणार नाही, कारण तिची उद्या पिकनिक जायचे. मी उद्या पुण्याला मीटिंग आहे, तिथूनच परस्पर येणार आहे. आणि वैशाली दुपारी 3 एशियन येणार. माझ्या फोनच्या घंटीनं तुम्हा दोघांच्या झोपेत व्यत्यय तर नाही ना आला? विश्वनाथ, अरे तुला काय वाटलं, आमचं नुकतंच लग्न झालंय. हा, जसा तू दोन पोरांचा बाप आहेस तशी माझी एक पोरगी आहेस की? खरंच, विदेशात बिझनेसच्या निमित्तानं 5 राहिलो, अजून वहिनीला आणि तुझ्या मुलीला पाहिलं सुद्धा नाही. आता उद्या वहिनीला पाहशीलच. बरं, बाय द वे, रजनी वहिनी कशी आहे? आमचा बिग बॉस झोपलाय. ओके, गुड नाईट. तू पण थकलायस काय? गुड नाईट, गुड नाईट. ओके, पाहिलंस माझ्या मित्राचं माझ्यावर किती प्रेम येते. दुसऱ्यांदा वाढदिवसाची आठवण करून दिली. हो ना, म्हणून आपल्या लग्नाला आले नाहीत. अगं, असं काय करतेस वैशाली, त्यावेळेला तू परदेशात होता आणि आपलं लग्न सुद्धा अचानक ठरलं की नाही. बरं बाई, माझं चुकलं. अरे हो, उद्या येताना आपल्या लग्नाच्या फोटोचा अल्बम घेऊन यायचा, त्याला बघायचं आहे. हो, भाऊजीना दाखवायला पाहिजेत नाही का? आपलं लग्न नाही, निदान फोटो तरी. काय ऐकणार नाही. आई पापा, मला उद्या पिकनिकला जायचंय ना, मला झोप येते. आले आले. काय म्हणतात मायाबाई? अग हो ना, मी विसरलेच, मी तुमच्या दोघांच्या मध्ये झोपणार. एक काम कर माया बेटा, हा इकडे सरक. हे बघ, पटकन डोळे मीट म्हणजे झोप लागेल आणि सकाळी पिकनिकला लवकर उठेल. हो की नाही? अशी कशी मी झोपणार का? मला अशी झोप येते का? म्हणजे आईने गाणं गायल्याशिवाय. बर बाई, म्हणते हा गाणं. Thank you.
आज मी तुझी पापे घ्यायची विचारले. चार दिवसाच्या चार पाप्या. अगं बाई, एक दोन तीन चार. अगं दात लागला ना तुझा. जानकी 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 काय झालं पोरी, अशी किंचाळलीस का? मी सांग, तुला काही भयंकर स्वप्न पडलं? कसली भीती वाटली तुला? सांग पोरी, सांग तुझ्या मनातलं दुःख मला सांग पोरी. अगं मानलेला का होईना, मी बाप आहे तुझा. जानकी, 14 वर्षापूर्वी बसच्या अपघातात जखमी होऊन तू इथं आलीस. बरी झाल्यावर नवऱ्याकडे जाते म्हणून निघालीस, पण पुन्हा इथं आलीस, इथंच राहिलीस माझी मुलगी म्हणून. मी आपणून तुला 14 वर्षात काही कधी विचारलं नाही ग, आणि तूही सांगितलं नाहीस. फक्त एवढंच म्हणालीस, माझ्या पतीचं नाव राम आहे म्हणून मी तुला जानकी म्हणायला सुरुवात केली. पुरी सांग, तुझ्या मनात कसलं दुःख दडून राहिलंय सांग. बाबा, या तुमच्या दुर्दैवी मुलीला क्षमा करा बाबा. आजपर्यंत मी लपून ठेवलं, पण आज सगळं सांगते. यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी मी पुण्याला निघाले. ज्या बसमध्ये मी होते त्याच बसमध्ये माझ्या शेजारी माझ्याच वयाची एक बाई तापाने फणफणत होती, म्हणून मी माझा स्वेटर तिला घालायला दिला. त्या बस अपघातात ती खलास झाली. त्या स्वेटरवरून सगळ्यांना वाटलं मीच अपघातात मेले. त्या जखमी अवस्थेत मी तुमच्या आशयाला आले. मधल्या वेळेत मित्रांच्या आग्रह खातर माझ्या मायाला आईचं प्रेम देण्यासाठी याने एका अनाथ मुलीशी लग्न केलं. मला कळलं तेव्हा वाटलं की यानं ओरडून सांगावं की मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. माझ्यासारखी दुर्दैवी बेत. अरे काय झालं पोट दुखे? अरे चक्राला काय झालं? तू काय केलंस वाटत नाही? अरे कशाला ओरडले ते? काय झालं? काय झालं माहिती आहे काय? हे बघ, हा एका गरीब लंगड्या मुलीशी एका चांगल्या धट्ट्या कट्ट्या डॉक्टर मुलांनी लग्न केलंय हो. चांगलं झालं की? एक विचारू का पोट दुखे, कुणाचं बरं झालं की तुमच्या पोटात दुखतं का? हसतय विश्वनाथराव, तुम्ही विनोद फार छान करता. हा जोकरच येते, तुम्ही नका लक्ष देऊ. त्या नागपूरच्या स्थळाचं काय झालं? अहो, आपली मुलगी तुमच्या घरात द्यायला एका पायावर तयार आहेत ते. आमच्या अपेक्षांबद्दल सांगितलं त्यांना? हे काय विचारणार? अहो, श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी ती. आणि शिवाय आपल्या अजयला लग्नामध्ये आहेर म्हणून ती सेलो फेलो का मेलो कार आहे ना, ती सुद्धा द्यायला तयार आहेत. बर्फी घ्या ना. घ्या बर्फी का? घेतो ना. शिवाय त्याच काय आहे की पुढे जर त्यांचं काही कमी जास्त झालं तर आपोआपच सगळ्या संपत्तीचा ओघ आपल्याच घरात. काजू बर्फी घ्या ना. घ्या घ्या काजू बर्फी ढकला. हो घेतो ना, घेतो ना. तुम्ही काही काळजी करू नका, मी ह्यातलं काहीही शिल्लक ठेवणार नाहीये. एवढं गोड जर त्या पिशवीत भरलं तर त्या पिशवीचं पोट दुखेल ना. सारखं हसतंय. तुम्ही थांबाल का जरा? थांबतो ना. मुलगी दिसायला कशी आहे? आता येणारच आहे तेव्हा प्रत्यक्ष पाहून घ्या. अगदी नक्षत्रासारखी, नाव ठेवायला कुठे जागाच नाही. ऐकताय ना? हा ऐकतोय ना सगळं. पण ज्याचं लग्न करायचंय त्याचं याबद्दल काय मत आहे आपण नको का ऐकायला? तो माझ्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही उगाच आता विघ्न घालू नका. बर, तुम्ही थांबा, मी आलेच.
अहो मी चांगल्या स्थळांचा योग जुळून आणतो बरं, पण काहींना त्याचा लाभ नाही घेता येत. कुणाबद्दल म्हणताय? ते मुंबईचे देशपांडे आहेत ना, त्यांच्या मुलीसाठी नाना पोंक्षेंचा चांगला डॉक्टर मुलगा पाहिला होता बरं. ए पोंक्षे म्हणजे ते सदाशिव पेठेतलेच पोंक्षे ना? हा आपण ओळखता त्याला? नाही मी ओळखत नाही त्याला, पण त्यांचा मुलगा गुरांचा डॉक्टर आहे तेच पोंक्षे. अहो गुरांचा काय आणि माणसांचा काय, शेवटी डॉक्टरच ना. हे देशपांडे कोण म्हणायचे? ते रामभाऊ देशपांडे आणि त्यांची मुलगी माया. म्हणजे राम देशपांडे, रामची मुलगी माया. हुंड्यामुळे मुलीचं लग्न करता येत नाही राम, आणि पुण्यात येऊन सुद्धा माझ्याकडे कसा आला नाही तो. पोटदुखी ही घे छोटीशी भेट. कशाला कशाला हे? बरं येतो हा. नमस्कार. बरं विश्वनाथराव येतो हा. थँक यू मेजर. गुड शॉट ब्रदर. Go ahead, Junior. No problem, Deuce. कितने जाले? 15. एक. राम. अरे विश्वनाथ. ये माया. माया ये. ये. लागलं का डोळा? नाही म्हणजे अरे विश्वनाथ मेजर स्टॉप इट. अरे बघ बाबा. माया आमच्या मेजरने तुला ओळखलेलं दिसतंय. हे कुत्र कधी आणलं? कुत्र म्हणू नको त्याला, मेजर आहे आमचा तो. आपल्या माणसांना बरोबर ओळखतो. आमचा बिग बॉस सोशल वर्क आहे ना, भेट दिलंय कोणीतरी त्याला. ये ये ये. अरे तुम्ही दोघांनी ओळखलं की नाही? नाही. अरे ही आपल्या रामची मुलगी माया. बरोबर आहे, तुम्ही कसं ओळखणार? हे वाढले बेंगलोरला, ही वाढली मुंबईला. माया केवढी मोठी झाली हे? खरंच बाबा एकदमच वाढली. अरे मुलीची जात महागाई सारखी वाढते. काका तुम्हाला एक गंमत सांगतो मी. लहान असताना मुळा मोठ्या नदीला पूर आला की मी कडेवर घेऊन जायचं तो दाखवायला. आता घेऊ शकशील? चल 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 ये रे. पप्पा बी मायाच्या डोळ्यात गुलाब पाणी घालू? घाल घाल, तिच्या डोळ्याला जोराचा फटका बसला असेल. नाही नको. अरे नको कस, डोळ्याची बाब आहे नाही करा दादा. ये राम बस ये. ये ना. लय छान आहे पाहुणी. राम तू जर आज इथं आला नसतास ना तर मी आयुष्यात तुझं तोंड कधी पाहिलं नसतं. म्हणजे रे काय? त्या पोटदुख्याने मला सगळं काही सांगितलंय पोंक्षांच्या स्थळाबद्दल. आमचा गंगाराम. ए गंगाराम तू ओळखलंस की नाही ना? बाल्याच्या बहिणीला सोन्याचा कडा आणि गोणीन पुढच्या पगारा. बाल्याच्या बहिणीला सोन्याचा कडा आणि गोणीन पुढच्या पगारा. जय हिंद जय महाराष्ट्र. झालं अजून कंटिन्युटी चालू आहे. गणपतीला आणि होळीला नाचतात आणि त्याची वर्षभर प्रॅक्टिस करतात. तुमचं झालं सोन्याची कडी. जा जरा यांना चहा घेऊन याल. आत्ता आणतो. काय चाललंय रे?
माझ्यामुळे याच्या डोळ्याला मार लागला आणि डोळ्याची बाब म्हणजे नाजूक बाब आहे ना. तुझ्या नाजूक बाबी मला कळतात. हा तयारो, मंत्री साहेब येणार आहेत आपल्याकडे. इलेक्शन वगैरे जवळ आलेत का? ते मंत्री साहेब नाहीत, नागपूरचे बापू साहेब मंत्री. मंत्री साहेबांना बघून मी काय करणार आहे? ते आपल्या मुली बरोबर इथे येत आहेत तुला दाखवण्यासाठी. आता काय कोणाला पाहायचंय? काय म्हणालास? नाही काय नाही. तयार हो, लवकर खाली ये. आलेच वाटत. Fantastic. Kutra ta bangla. Oh, kutra. 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 Majha pati magi lagla. Hey, major. Kutra. 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 Oh, ab topi wale gaadi aur ka basta hai. Ab pada lo. माझी लेक. या 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 बापू साहेब या. आमच्या मेजरने तुमचं चांगलंच स्वागत केलेलं दिसतंय. या येत आहे ना तुम्ही. पोटदुखीने आम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय. या या. तुमच्याबद्दल देखील बरंच काही सांगितलं. पोटदुखीने हे नाही सांगितलं की तुमच्याकडे कुत्रा आहे म्हणून. पोटदुखीने मला हे नाही सांगितलं की तुम्ही कुत्र्याला घाबरता. आपण मी विश्वनाथ उर्फ रजनीनाथ. डबल रोलच्या भूमिकेसारखं नाव आहे. एनिवे ही माझी मुलगी ढोली. हे दिसतच आहे. डॉली डॉली डॉली. अच्छा. हॅलो हॅलो. उर्खासारखा नमस्कार काय करते? वाकून नमस्कार कर. ओके. नाही राहू दे राहू दे. कपड्यांचं काही खरं नाही. 2 वर्ष आत्याकडे होती. अच्छा. अमेरिकेला. तरी तेवढा काया पालन झालेला दिसतोय. तर आता चला. नाही आतमध्ये कुत्रा नाहीये. नाही तो काय करत नाही. त्याला काही चांगलं वाईट कळतं की नाही? वाईट गोष्टींना तोंड लावत नाही तो. चला या. तुला नाही या. हो ते कुत्रा राहू द्या तुम्ही या. अरे हो काय पोटदुखे सांगत होते तुम्ही फार विनोदी आहात. हो विनोदाशिवाय दुसरं काही यांना सुचतच नाही. ह्या आपल्या बिग बॉस. अच्छा. बिग बॉस म्हणजे धर्मपत्नी. कळलं तुम्हाला चेहऱ्यावर? हॅलो. जिभेला जरा आवर घाला. चला ना. चला या. आणखी ना. चला चला. वाह वाह वाह. कोण? हा माझा बालपणीचा मित्र राम. नमस्कार. यांच्याशिवाय यांचं पान सुद्धा हलत नाही. साहेब गाडीच्या रेडिएटरला मार लागल्यामुळे गाडी आज काय होणार नाही, उद्या होईल. अरे रे माझा आमचा मुक्काम इथंच. इथेच इथेच राहावं लागेल तुम्हाला. म्हणजे मला माझ्या लाईफ पार्टनरला नीट जज करता येईल, त्यांच्याशी नीट बोलता येईल. मुलगी किती मोकळ्या मनाची आहे. मोकळ्या मनाची की मोकाट सुटलेली. काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाल तुम्ही? मी कुठं काय म्हणालो? मग म्हणा ना. ईश्वरी कृपेनं नागपुरात आम्हाला न ओळखणारा एकही माणूस सापडणार नाही. बरोबर आहे. हो ना. म्हणजे नागपूरची संत्री आणि नागपूरचे बापूसाहेब मंत्री असे दोनच. चला बसा 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 ना. त्या गाईला आत घेऊन जा. चल. अरे अरे तू बस ना. तू उभा कशाला? बस ना. चल 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 लवकर. मी तुला तुझी खोली दाखवते. आई तुमची ओळख करून देते. अजय विजय टॉली. हाय हाय. फॅन्टॅस्टिक. आय मीन बोथ आर हँडसम. ओ थँक यू. सुंदर आहे. हाय. अहो तर इकडे जर काय आहे? एक्सक्यूज मी. हा हे घरात स्वयंपाकीण बाई आलेली नाहीये. आता तुमच्या हातचा स्वयंपाक आम्ही गोड मानून घेतो ही गोष्ट वेगळी. म्हणजे पाहुण्यांना तुम्ही 2 दिवस इथे आग्रह करून राहायला सांगितलंय ना. तुम्हाला म्हणायचंय काय? नाही नाही मला तसं काय म्हणायचं नाही. म्हणजे त्यांच्या जेवणाचं हे
रामची माया चांगली सुग्रण आहे. मुंबईला असताना मी तिच्या हातचं खाल्लंय. तिला जर इथं दोन दिवस. तुमच्या म्हणण्याचा पॉइंट माझ्या लक्षात आला. बरोबर आहे, तुमच्या फायद्याचा पॉइंट तुमच्या बरोबर लक्षात येतो. राहू द्या. हो राहू दे. चल ग. बाय. काय झालं? काय कशी काय वाटली आमची मुलगी डॉली? हा, पोटदुखीने सांगितल्याप्रमाणे मुलीला नावं ठेवायला जागाच शिल्लक नाही. चला, याचा अर्थ आमची मुलगी पसंत आहे. हा, आता अजयला पसंत पडली पाहिजे ना. पराजय पत्कराल, अजय पसंत करीलच बघा. विश्वनाथ मी चलतो. एक मिनिट राह, तू इथे राहायला पाहिजे दोन दिवस. अरे पण काय सांगू मी, घरात पाहुणे आलेत ना. हो, आणि रजनीने केलेला पदार्थ खाल्ल्याशिवाय कळत नाही काय केलाय तो. अशा नाजूक परिस्थितीत मायाच सगळं सांभाळून गेल. शिवाय माझ्या मनात काही वेगळंच आहे. अहो तुम्ही उभ्या का अशा? अहो पण तुम्ही बसा ना, मी आहे जेवणाचं सगळं बघायला. बसा बसा बसा. हाय हाय. ओ नो डॅड, हे काय काय सूप कुठे आहे? अरे अरे वा 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 मेजर, एक दिवस सूप नसलं तर चालत नाही. आहे ना सूप आहे आपल्याकडं साहेब. नाही कस हे काय आहे ना सूप आहे. हाय सूप आपल्याकडं. अरे हे सूप नाही रे वेड्या, ते जेवणाचे ते आपण नाही का घेत, ते सूप पाहिजे त्यांना. ऑलराइट, मग आता ह्याचं काय करू? ठेव माझ्या डोक्यावर, घेऊन जात मध्ये ते. कसली सूप आणतो तू? तस काय, गेली 2 वर्ष ती अमेरिकेत होती ना, त्यामुळे तिकडची सवय. अच्छा, म्हणजे वळण वळण. माय तू का नाही बसत जेवायला? नाही, मी वाढते तुम्हाला सगळ्यांना. गंगाराम आहे ना त्याच्यासाठी? नाही, गंगारामला थोडा ताप आहे. गंगाराम क्रोसिनची गोळी घेतलीस? वय कडी माणसांचे असे लाड करू नयेत. नाही, खरंच त्याला ताप आहे. मग हे आवडणार कोण? मी आवरीन की. चला करा सुरुवात. ओ नो डॅड, हे काय आता तुमचं नाय? हाऊ विल आय ईट? ए डॉली, परमेश्वरानं हा हात आणि ही 5 बोट कशासाठी दिली आहेत? पण मला जमणार नाही. मरा उपाशी. काय म्हणाला? नाही, 5 बोटांनी हाताने कसं जेवायचं हे समजावून सांगत होती तिला. तू काय काळजी करू नकोस, तुला नाही जेवता आलं ना, या आहेत ना, या तुला भरवतील. हो पण त्याचं काय, तिकडचं वळण आहे ना. नॉनसेन्स, आणि या नोकराईने अक्कल नाही. ए डॉली, ही मोलकरी नाहीये, ही माझ्या मित्राची मुलगी आहे, पर्यायाने माझीच मुलगी आहे. त्याला करा सुरुवात. दारातल्या तुळशीची पूजा जेव्हा स्त्री करते तेव्हा बरं वाटत. म्हणजे तुळशी वृंदावनाची पूजा तुमच्या घरी? गंगाराम करतो. आमच्या मंडळीना वेळ नाहीये ना, समाजसेवा करायची असते ना. अहो चहा तिकडेच पाठव का? पाठवा पाठवा. बहिणी पण उठल्या की? हा, कोणी पाहुणे मंडळी आली बंगल्यात की लवकर उठते, कामही करते. याला राजकारण म्हणतात. हे आले दुसरे वीर, याचे वाकडे वाकडे काय चालतायत. हा, माझा सदरा घातलाय यांनी. या 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 बापूसाहेब, माझा सदरा तुम्हाला किती छान दिसतोय ने, हँगरला लावून कपाटात अडकवल्यासारखे वाटत नाही. बसा बसा, चहा घ्या. तुही थोडासा चहा घे ना. नाही नको, मी घेईन नंतर. त्यांना दे. हो, दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची. अच्छा अच्छा. बर, तुम्हाला न्याहारीसाठी बटाटे पोहे करू सगळ्यांना? सांगतील. तसलं काही चालत नाही तिला, फक्त हाफ फ्राय आणि ब्रेड.
कारण काय तिला तिकडचं वळण आहे. पण आज मंगळवार आहे, म्हणजे घरात तसलं काही न केलेलं बरं नाही का? माय तुझा त्या डॉलीच्या खाण्याचं मी बघतो तुझा. चला एक कार्य पार पडलं. अच्छा बाय 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 एवरीबडी. अच्छा आरा रा रा गंगी, अगं ही काय पोरगी आहे का काय आहे? त्यापेक्षा त्या माया ताई आहेत ना, एकदम देवी सारखे आहेत. हे अक्षी खरं बोलीस पहिल्यांदाच. गेली रे बाबा तुझ्या जन्मठेपेची शिक्षा. अजू दादा आता जरा मायेने घरात बघ, आपल्याला ही नाही ही वहिनी पसंत आहे. पोरगी गेली पण घर कसं ओको ओको वाटतंय. नाही तर ओको ओको वाटणारच. दिवस असून रात्र झाल्यासारखी वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललात. त्या अंधारात तर माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं मला वाटतंय. केव्हा एकदा ती मुलगी सून म्हणून या घरात येईल असं मला झालंय. अगदी माझ्या मनातलं बोललात. तुमच्या मनातलं बोललो ना मी. गंगाराम गंगाराम जी जी माझ्यासाठी ज्यूस पाठव. बाई साहेबांना ज्यूस घेऊन ये. सांगतो ना मी सांगितलं ना मी पण सांगतोय. आपले ग्रेट पापा असताना तू हिची काय काळजी करतो? सगळं ठीक करतो. तू त्यांना सांग रे जा रे. पापा मी डॉलीशी लग्न करणार नाहीये. काय मी मूर्ख आहे का तिच्याशी तुझं लग्न करून द्यायला? पण आता सर तुम्ही आईला म्हणत होतात की काय करणार बाबा, मला बायको राजकारणी मिळालीये, मलाही राजकारण खेळावंच लागतंय. म्हणून कमी या घरची सून जी तुझ्या मनात आहे तीच होईल. लय बेस बोलला साहेब. पण त्यासाठी तुला एक नाटक करावं लागेल. नाटक? आईला जाऊन निक्षून सांगायचं की मी म्हणजे तू त्या मुलीशी लग्न करणार नाही, मी सुद्धा तिचीच बाजू घेईन. लक्षात ठेव, मी तिचीच बाजू घेईन. मग तू माझ्या तोंडावर मला उत्तर दे. इकडे काय म्हणत? येस ग्रेट पापा. आपण काय करता येतो बरं, ज्यूस बिस द्या. चला घुंगर बांधतायत. आई ए ऐक, किंचाळ्याला काय झालं? मी तुला स्पष्ट सांगतो, मी त्या डॉलीशी लग्न करणार नाही. तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल. मुळीच करणार नाही, माझं मायावर प्रेम बसलंय. ते तू तिच्या डोळ्यात गुलाब पाणी घालत होतास ना, तेव्हाच ओळखलं होतं मी. हे बघ माझं ऐक, डॉलीचे वडील लग्नात तुला भरपूर हुंडा देणार आहेत. तो राम मायचा बाप तो काय देणार तुला? त्याच्याकडे आहे का द्यायला? अरे डॉलीचे वडील तुला लग्नात सेलो कार देणार आहेत. मला त्या सेलो कारशी लग्न करायचं नाही. अजय हे तुमचं काय चाललंय हे मी मगापासून ऐकतोय. हे बघ तुझं हे प्रेम प्रकरण या घरात चालणार नाही, मी तुला सांगून ठेवतो. हे तुम्ही सांगताय पप्पा मला? हा मी सांगतोय, आमच्या वेळेला असले चालत होते
वडील माणसांनी ऊठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं एवढंच आम्हाला माहिती होतं. तुम्ही कोणाला सांगता पप्पा तुमच्या दोघांचं काय होतं हे मला चांगलं माहिती आहे. माहिती तुला काय माहिती आहे? तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करायचा आणि तुम्ही आईला पळून आणलं हे खरं की नाही? साफ खोटं आहे हे, साफ खोटं आहे. मी तिला पळून आणलेलं नाहीये, ती आपणहून आपल्या घरातून माझ्याबरोबर पळून आणलेली. अरे यार रजनी, मी चुकून बोलून गेलो. खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं पण एक शब्द बोलू नका. मला हे लग्न मान्य नाही. तो तुमचा जीवलग मित्र ना, तो माझ्या मुलाला काय देणार? ती दळभद्री माया जिच्या गळ्यात मुलाचा एक दागिना सुद्धा नाही, ती या घरची सून होणार? यासारखेच दागिने रामने तिला करून ठेवले. कशाला माझी समजूत घालताय? तो काय देणार? सोन्याचा नारळ? पण आता अजयला काय सांगायचं? जे बोलायचं नव्हतं ते बोलण्याच्या ओघात सगळं बोलून गेलो. आता नसतरा आपल्या चिरंजीवाचं लग्न त्या मायाशी लावून द्या. हा नाही, पण आपण इतक्या लवकर माघार घ्यायची मला पटत नाहीये. हे बघा, हे प्रकरण आता हाताबाहेर गेलंय, आपल्याला अजयचं ऐकावंच लागेल. हा मत सांगतो जाऊन तसं त्यांना, नाहीतर आज ते मुंबईला जायला निघाले. पण इतक्या लवकर माघार घ्यायची मला. हे बघा, तुम्ही जाऊन त्यांना सांगा तसं. जशी तुझी मर्जी. थांबा, मी या कार्याला माझ्या मनाविरुद्ध संमती दिली आहे आणि तो विरोध नेहमीच राहणार. पण विजयचं लग्न मी माझ्या पसंतीच्या मुलीशीच करणार, त्यावेळी तुम्ही नाक खुपसता कामा नये. माझं नाक एवढं लांब कुठे आहे की मी खुपसणार? थांबा. हे कार्य माझ्या मनाविरुद्ध होत असलं तरी निदान सालंकृत कन्यादान झालं पाहिजे. झालंच पाहिजे. मी आता जाऊन तसं त्यांना सांगतो की सालंकृत कन्यादान हे झालंच पाहिजे. जाऊ. हो जा. त्या लोकांना साखरपुडा वगैरे करूनच इथून जाऊ दे. हा आपण सगळ्या जवळच्या मंडळींना म्हणजे बबनला वगैरे बोलूया. शट अप. उद्यापासून हा पिझ्झा इथे दिसता कामा नये. गंगाराम नाही. माया, तू इथनं जाण्यासाठी नाही आलीस, तू इथं कायमची राहण्यासाठी आलीस. काका, तू या घरची सून होणार आहेस माया. विश्वनाथ, मला हे पटत नाही. वहिनींना विचारल्याशिवाय. वहिनीची काही काळजी करू नकोस तू राम, मी तिला सगळं काही समजावलंय. अरे पण तू आता काही बोलू नकोस राम. चाबाळ, देवाला निरांजन लाव आणि नमस्कार कर. बघ, त्या मुक्या प्राण्याला सुद्धा वाटतं की तू इथनं जाऊ नयेस. बेटा जा. विश्वनाथ, मायाला मी इथून मुद्दाम जायला सांगितलं राम. का रे? हा दागिन्याचा डबा. अरे लग्नात सालंकृत कन्यादान कर राम. के आणि बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट मायाला सुद्धा कळता कामा नये की हा दागिन्याचा डबा मी दिलाय. हा राम. विश्वनाथ, चला तोंड गोड करा.
पेढे घ्या 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 पेढे घ्या पणस आओ घ्या ना त्या कशा घेत नाही ते मी बघतो ना तोंड उघडा तोंड उघडा हे बघा तू तोंड नाही उघडलं मला नाक दाबावं लागेल ना तोंड उघडा 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 बघतील की अग खाकी ते करते तसं आपण करायचं अरे आजकालच्या टाईल प्रमाणे फॅशन प्रमाणे वागायला नको का शाबाश अशा खुशीच्या प्रसंगी उगाच रंगाचा बेरंग करू नका अरे राम काय आजची मैफिल रंगली पाहिजे विहीन बाईंचा आनंद द्विगुणित झाला पाहिजे एखादं गाणं होऊन जाऊ दे आज न्यारी खुशी रंग काय सांगावा विहीन बाई कशी रंग काय सांगावा आज न्यारी खुशी रंग काय सांगावा विहीन बाई कशी रंग काय सांगावा नाकात नथ कशी झोकात हो बिंदी चमके भांगात हो पटल बिलवर साज गळा उठून दिसे कशी लाखात हो गौरी सजली जशी गौरी सजली जशी रंग काय सांगावा विहीन बाई कशी ढंग काय सांगावा तरी मी पिळतो मिशी रंग काय सांगावा विहीन बाई कशी रंग काय सांगावा पाहिली अशी हे कुणी न पाहिली अशी रंग काय सांगावा विहीन बाई कशी रंग काय सांगावा समी पडलो फशी हा कसमी पडलो फशी रंग काय सांगावा
विहीण बाई कशी ढंग काय सांगावा रंग काय सांगावा विहीण बाई कशी ढंग काय सांगावा आज न्यारी खुशी रंग काय सांगावा विहीण बाई कशी ढंग काय सांगावा गंगे गंगे चल लवकर चल लवकर अरे हात काय धरतीय अग मुंबई म्हणजे माणसांचा समुद्र आहे तिथं हरवलीस तर कुठे डुबक्या मारत शोधू तुला ते बघ मेजरला भी आवडत नाही तुझं असलं वागणं तो चिडलाय त्याला हात धरायला कोण नाही म्हणून चल रे बाबा मुंबईला जाऊन शोधू तुझ्यासाठी कोणतरी चल 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 पळ लवकर चल 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 रे बाबा चल लवकर चल चल शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणि थेऊरं शुभमंगल सावधान तदैव लग्नं सुदिनं तदैव तारावलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव शुभ मुहूर्त सावधान आता सुरुवात करायला काय हरकत नाही हरकत नाही कशी हरकत आहे हो हो हरकत आहे नाही कशी हरकत आहे घास घ्यायला सांगा घास हा 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 असा नाही असा नाही आधी उखाणा घ्या मग घास धरवा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिछा अजय रावांमुळे अखंड सौभाग्य मिळावं हीच माझी अजय आता तुही नाव घे हो अजय आता तू सुद्धा नाव घ्यायला हवं हा हो आई वडील भाऊ नोकर चाकर गोकुळासारखं घर या सुखाच्या संसारात मायाची भर आता सुरुवात करायला हरकत नाही जिलेबी मॅडम जिलेबी देता ना दोन थँक्यू जिलेबी थँक्यू
पाणी 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 बसा पाणी पी. थँक यू. बेळगावच्या मुलीनं पुणे करायला पाणी पाजलं. लीला. ए लीला. अगं लीला लवकर चल, लोक थांबलेत तुझ्यासाठी ओटी भरायला. मायाची ओटी भर म्हणजे नवऱ्या मुलाला निघायला बरं. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय मी तिची ओटी भरणार नाही म्हणजे नाही. अगं हळू. लीला अगं माझी बायको म्हणून मायाची आई म्हणून आतापर्यंत तू सगळं काही केलंस. आता पाठवणीच्या वेळेला मायाची ओटी भर आशीर्वाद दे म्हणजे. आशीर्वाद? तिच्या सुखासाठी तुम्ही माझी ओटी रिकामी ठेवली त्याचं काय, पण या जन्मी मी तिची ओटी भरणार नाही. आज इतकी वर्ष माझ्या बरोबर संसार केलास आणि अशा ह्या आनंदाच्या प्रसंगी शुभ प्रसंगी तू तू काही काही सारखी वागते. हो हो मी काही काही सारखी वागते, पण मी काही कुणाला वनवासात पाठवलं नाही. मीच वनवास भोगला आहे, पण प्राण गेला तरी त्या काठीची ओटी काय मी भरणार नाही. मग इतकी वर्ष माझ्या बरोबर संसार कशाल केला, आपल्या पोटाची खळगी भरायला त्याच वेळेला निघून जायला हवं होतस. तसं झालं असत ना तर फार बरं झालं असत, निदान पश्चाताप करण्याची वेळ तरी माझ्यावर आली नसती. मग का का थांबलीस तू, आजही तू निघून जाऊ शकतेस, पण जायच्या अगोदर आईचं एक कर्तव्य करून माईची ओटी भरतो. हवतर हवतर मी पाया पडतो तुझ्या. बेटा. नाही पप्पा, आजवर देवाने तुम्हाला माझ्यामुळे खूप वाकवलं. बेटा माझी ओटी नाही भरली म्हणून काय झालं, मला तुमचे आशीर्वाद पुरेसे आहेत पप्पा. हो बेटा, तुम्ही सुखाने संसार करा पप्पा. बेटा पप्पा मला असं तसं निरोप देणार ना? तू स्त्री नाहीस, तू स्त्री नाहीस, कायदाशीरस कायदाशी. शपथे तुम्हाला पप्पा मला असं तसं निरोप द्या. चल बेटा. येते. गही वरला मुकांद का गहिवर ला मुकांद का भरून ये तो पूर लाडके लेक चालली दूर लाडके लेक चालली दूर एक
संसाराचे गाणे गाता संसाराचे गाणे गाता सुरात मिळवा सूर लाडकी गहिवरला मुकांद का भरून ये तो पूर लाडकी लेक चालली दूर लाडकी घरच्या लक्ष्मीचं असं स्वागत व्हावयाचं मला फार वाईट वाटत. नाही बाबा असं बोलू नका. ससूबाईंना प्रवासाचा क्षीण आला असेल. तुम्ही त्यांची काळजी घ्या. घे तुझा आतमध्ये. मी सासूबाईंच्या तब्येतीकडे जरा बघतो. आज जे तुम्ही काही केलं ते चांगलं केलं नाहीत. मला तुमचं लेक्चर ऐकायचं नाहीये. तुम्ही स्वतःच लोकांना लेक्चर देता, दुसऱ्यांचं लेक्चर तुम्ही कशाला ऐकणार? पण मी तुम्हाला लेक्चर द्यायला आलोय नाही, मी तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायला आलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, सून ही घरची लक्ष्मी असते. ती फक्त ओळखता यायला हवी आणि त्यासाठी दिव्य दृष्टी लागते. ही लक्ष्मी तरी भिकाडी. खरी लक्ष्मी होती मंत्र्याची मुलगी, शिकली सावरलेली, फॉरेनला वाढलेली. या घरात गंगेच्या काठी जन्मलेली मुलगी सून म्हणून हवी आहे. थेम्स रिव्हरच्या काठी जन्मलेली नकोय. ती आली असती तर बरोबर हुंडा आणला असता, चालो गाडी आणली असती. बंद करा, बंद करा. किती हे पैशाचं वेळ? काय कमी आहे तुम्हाला? काय कमी आहे तुम्हाला या घरात? धन दौलत, पैसा, अडका, बंगला, काय कमी आहे तुम्हाला? समाजाची धुरा वाहणारे पुढारी लोक तुम्ही. त्यागाच्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगता. हुंड्याची प्रथा बंद झाली पाहिजे, ती प्रथाच नष्ट करा, अशा घोषणा तुम्ही आपल्या भाषणातून लोकांना देता. आणि स्वतःच्या घरात मात्र अशाच प्रथेला तुम्ही खतपाणी घालता. एक लक्षात ठेवा, आज ही खरी खुरी लक्ष्मी तुमच्या घरात सून म्हणून आलेली आहे. एक दिवस असा उजाडेल त्यावेळेला तुम्हाला तिचं महत्व कळेल, पण त्याआधी वेळ टळून गेलेली असेल. आणखी एक,
सोन्याच्या नारळानं कधी लक्ष्मीची ओटी भरत नाहीत. माया सर इकडे ये. माझा चष्मा दिसत नाही आणि रामायण वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. तर आवाज हो अगं पाठघे, इतकी घाई कसली आहे तुला? पाठघे. वाच. प्रभू रामचंद्राच्या मिलनासाठी सीता ही उत्सुक होती. ती आपल्या रामाशिवाय जगूच शकत नव्हती. इतकी घाई कशाला? आरामात वाच. साहेब दुधाचा गलास कुठे ठेवू? ठेव माझ्या बोडक्यावर. बोडक्यावर दुधाचा? अरे तिकडे ठेव आणि जा रे बाबा. अरे थांबलास कशाला? जा ना. माझ्यावर कशा पैका होताय? जा तू की. पण कैकईला रामाचं सुख पाहवत नव्हतं. तिला रामाबद्दल अतिशय पुरे. त्या ओळी सोड आणि पुढचं वाच. रामाचा वियोग सीतेला सहन होत नव्हता. रामाचीही तीच परिस्थिती होती. सीतेला रामाने पुष्कळ शोधलं पण सीता कुठेच नव्हती. सीतेवरील अतिशय प्रेमाने राम व्याकुळ झाला होता. लक्ष्मणाने रामाला खूप समजावलं पण व्यर्थ, कारण सीतेशिवाय राम जगूच शकत नव्हता. गंगे. काय रे? ए गंगे. हां काय आहे आता? वरती बेडरूम मध्ये नवरा बायकोचा हंड्री मून चालला असेल. हंड्री मून म्हणजे काय? हंड्री मून. हंड्री मून म्हणजे काय? हंड्री मून म्हणजे ते नवरा बायको. आता कस सांगायचं हिला? आपलं लगीन होईल ना तवा कळेल तुला. शरीर कुठेही असलं तरी मनाची ओढी रामाकडेच होती. लाईट गेले, लाईट गेले, लाईट गेले, लाईट गेले. लाईट कसे गेले? लाईट कसे गेले? सासूबाई मी काय करू? काय करणार? जा. गंगे गंगे लाईट गेले. अंधाराचा फायदा घ्यायचा नाही. फार लवकर आलीस. मी तरी काय करणार? सासूबाईंनी रामायण वाचून दाखवायला सांगितलं. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र. मला रडवू नका. माझी काहीच चूक नाहीये. माया ये बैस. चूक माझीच होती. आपल्या दोघांच्या एकांतात ही तिसरी जाणारी वस्तू कशी आला? कुलदेवतेच्या दर्शनाला चाललात. संध्याकाळी लवकर परत या. आपलंच देऊळ आहे. आपणच त्या देवळाचे ट्रस्टी आहोत. तिकडे उतरण्याची पण सोय आहे. आजची रात्र तुम्ही तिकडेच उतरा. हा काय सांगत होता? काय नाही, मी जरा सांगत होतो की वाटे तिकडे तिकडे कुठे थांबू नका. दिवसा देवळाच परत या. सांगितलं लक्षात ठेव. सांभाळून द्या रे. जानकी, ए जानकी,
आपल्या देवस्थानचे विश्वस्त देसाई, त्यांचा मोठा मुलगा अजय आणि त्याची बायको माया इकडेच येत आहेत. मला ओळखलंस? मी तुझी आई, मी तुझी आई माया. जानकी, हे जानकी, अगं कुठे हरवलीस? आपल्या देसाई साहेबांचा मोठा मुलगा अजय आणि ही त्याची बायको म्हणजे. नमस्कार. नमस्कार. हो नाही नाही, तुम्ही कशाला तस्दी घेताय? अग आईला कधी मुलीची तस्दी होते का? नाही नाही, मी मी घेते. चा बाळ, त्यांना त्यांची खोली दाखव. चला या. बाळ, तुझ्यासाठी कॉफी आणते. आणि तुम्हाला काय साहेब? मला एक कॉफी चालेल. मला कॉफी आवडते, यांना कसं माहित? दोघांनीही आपल्या मनासारखं केलं. त्याच दिवशी असं बजावलं होतं मी त्यांना, पण अजून त्यांचा पत्ता नाही. ठीक आहे, येऊ देत त्यांना. मी दाखवते माझा इंका. माया, अगं कसला विचार करतेस? त्या बाईंना पाहिलं आणि मला माझ्या आईची आठवण झाली. माया, अगं मला कळतात तुझ्या भावना. मला तिचा चेहराही नाही आठवत, पण रोज रात्री झोपताना मला ती अंगाई म्हणायची. त्याशिवाय झोपच येत नसे मला. आई अपघातात गेली आणि पण पप्पा म्हणायचे माझ्यासाठी गाणं. असो, ए मला पण म्हणून दाखव ना तुझं ते गाणं. हसायला काय झालं? मी मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं ना तर तुम्हाला चक्क झोप येईल. मी माझे डोळे सत्ताड उघडे ठेवेन. ए गाणं, पण एक गोष्ट आहे बरं, गाता गाता तू मात्र झोपे नको जाऊस म्हणजे मिळवलं. ए गाणं एक होतीची मणी गुजरवाणी. पंखा खाली घेऊन आई, पंखा खाली.
कशी काय झाली पूजा अर्चा? उत्तम। आता आईच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल। आलात? आलात? नशीब समज, दोघ सुखरूप परत आले। म्हणजे ए यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले, त्यावेळी मेकॅनिक कुठे मिळाला, त्यामुळे झाला वेळ। आंघोळ आटप आणि स्वयंपाकाची तयारी कर। का सुशीलाबाई कुठे गेल्या? गावी गेलेत, 2 महिन्यांनी येतील। पण मध्ये त्या महिनाभर गावी गेल्या होत्या ना? नोकरांपुढे काय करायचं, तो कापटायचा। पण इतक्या जणांचा स्वयंपाक कोण करणार? बाबा मी आहे ना सगळं करायला समर्थ, उगीच वाद नको। सासूबाई तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते स्वयंपाकाचं। पत्र आहे रामच, त्याची बायको त्याला सोडून गेली। महिने बदलायची सुद्धा सुदबुद राहिली नाही या घरात। माया माया हॅलो, कोण बोलतय? चुप। काय? नाही तुला नाही ग, आमच्याकडचा पोपट मध्ये मध्ये बोलतोय। तू आज फोन का केला, काही खास बातमी? अग आदर्श गृहिणी या विषयावर व्याख्यान होणार आहे। हो पण तू जरूरी आहे? तसं आमच्या बंगल्यातही कोणी नाहीये, डीजेचा उपास आहे, आज संकष्टी आहे ना, आणि त्याच्या फॅक्टरीत संप सुरू आहे, कामगारांनी घेराव केलाय। हे आणि अजय चिंचवडच्या फॅक्टरीत गेलेत, तिथेही संप सुरू आहे। असं? मग तू येणार की नाही? नाही मी नक्की ये, माझं काय मी बाहेर जेवण घेईन। गुड आयडिया, आपण चायनीज जेऊया का? वाह ग्रेट आयडिया, ओके देन भेटूया। माया मी महिला मंडळात जाते, विजय आता येईलच, स्वयंपाकाची तयारी करून ठेव। पण सासूबाई तुम्ही आज न गेलेलो। मला उलट उत्तर आणि सल्ले दिलेले आवडत नाही। आज संकष्टी चंद्रोदय व्हायची वेळ आली, त्यात विजय भाऊजींचा उपास, सबन दिवस काही खाल्लं नसेल त्यांनी। गंगाराम मी डबा देऊन येते। वहिनी साहेब तुम्ही कशाला जाता आजच्या टायमाला, मी देऊन येतो की? नाही गंगाराम, फॅक्टरीत संप चालू आहे, कामगार निदर्शनं करतायत, तुला नाही सोडणार आहात, मीच जाते। कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, सरदेसाई मुर्दाबाद, सरदेसाई मुर्दाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो, मॅनेजमेंट हाय हाय, मॅनेजमेंट हाय हाय, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, मॅनेजमेंट हाय हाय, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। रुक जाओ, यहां से बड़े मालिक आने तक कोई नहीं हिलेगा। मणि तू आणि रक्त काय झालं माझ्या वहिनीला? मला कामगारांनी दगडफेक केली। काय तुम्ही काय करत होता, झोपला होतात का? माझ्या वहिनीच्या अंगावर हात टाकला त्याने। भाऊजी शांत व्हा, एकाचे मुर्देस पाडतो। भाऊजी माझी शपथ आहे तुम्हाला। या परिस्थितीत इतक्या रात्री इथे यायची काय गरज होती का? मग काय, माझ्या भाऊजीना उपाशी राहू देऊ, त्यात आज तुमची संकष्टी। म्हणे संकष्टी, जारे पट्टी घेऊन ये। किती वहिनी आणखीन किती राबशील आमच्यासाठी? भाऊजी वहिनी आईसारखीच असते। चला तुम्ही आधी उपास सोडा बघू। बाबूजी
गंगू गंगारा बघा लवकर या ससूबाई काय झालं काय झालं पैसे बसले अगं घरी आहे ना आतमध्ये नेऊया काय झालं काकू समरू तू तू लक्ष दे यांच्याकडे मी डॉक्टरना फोन करून देते बर तू आईची काळजी घे आम्ही सगळे आलोच घरात दांडी आहे लगेच घेऊन जरा पायांना चोळावी लागेल काळजी करण्याचं काहीच कारण नाही यांचं थोडस ब्लड प्रेशर लो झालंय मी माझ्या जवळचे औषध देतो थोडी यांना विश्रांतीची आवश्यकता आहे आणि सकाळी मी येऊन पुन्हा चेक करतो ठीक आहे तुमच्या सुनबाई वेळेवर आल्या हे फार बरं झालं थँक्यू डॉक्टर चाल जा यांना जरा बाहेर सोडून येतो थँक्यू सुन भाई जा तुझे कपडे ओले आहेत बदलून घे जा गुड व्हेरी गुड छान मिसेस सरदेसाई तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आहे परंतु काल रात्री तुम्ही सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवलं होतं बरोबर आहे काय दुसऱ्यांचं ब्लड प्रेशर वाढवण्यात आमच्या बाईसाहेबांची मास्टरी आहे तुम्ही गप्पा साहो थँक्यू डॉक्टर अहो माझे कसले आभार मानता मिसेस सरदेसाई आभार मानायची असती तर तुमच्या सुनेचे माना ती जर का माझ्याकडे वेळेवर आली नसती तर कदाचित तुम्ही या जगात दिसलाच नसतात तिचं कसले आभार मानायचे काय केलंय तिनं जे काय केलं ते तुम्ही केलं आणि मला भलत्याच सलत्याचे आभार मानायची सवय नाहीये अगं पण तिनं पुरे झाला सुनेचा कौतुक जानकी काय बाबा अग विश्वनाथ रावांचं पत्र आलंय हो काय म्हणताय काय मोठ्या सुनेला तिकडे नीट भागवत नाहीयेत सगळी काम तिच्या अंगावर पडतात म्हणजे माझ्या मायाला सासरी नीट वागणूक मिळत नाही तुमच्या मानस कन्याला इकडे पाठवाल तर बरं होईल असं म्हटलंय मी काय म्हणतो तू त्यांच्याकडे स्वयंपाकिण म्हणून कामाला जा ना मी हा म्हणजे अग तुला तुझ्या मुलीच्या जवळ राहता येईल आणि तिला मदतही होईल बाबा मी जाईन मी जाईन ए गंगाराम गंगाराम गंगू अग गंगाराम कुठे आहे ते छोट्या मालकसनी उठवाया गेल्यात काय काय झालं रे गंगाराम तुला सकाळी लवकर उठवायला सांगितलं होतं भाऊजीने आणि तू आत्ता गेला होतास अरे आज बेळगावला जायचं होतं त्यांना सकाळ ढरलं चारदा उठवाय गेलो तर म्हणले तुझं बेळगाव गेलं तेल लावीत आणि आता पाचव्यांदा उठवाय गेलो तर बुडवला धांदली माझ्या तू ना काही कामाचा नाहीयेस गंगाराम त्यापेक्षा मेजरला सांगितलं असं तरी लवकर उठवलं असत Thank you.
धागिना दिनाग दिन दिन ताता 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 संसारिया सेवा करते बहिनी माझी देवता संसारिया सेवा करते बहिनी माझी देवता बहिनी माझी देवता धागिना दिनाग दिन दिन ताता 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 भल्या पहाटे उठते हो पूजा साधन देते हो भल्या पहाटे उठते हो पूजा साधन देते हो पति राजाला उठवायाला सुर पावली येते हो सासू लागी मानी आई वहिनी माझी देवता सासू लागी मानी आई वहिनी माझी देवता वहिनी माझी देवता धागिना दिनाग दिन दिन ताता 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 तुळशी भवती प्रदक्षिणा अखंड नारी धर्माची तुळशी भवती प्रदक्षिणा अखंड नारी धर्माची तिच्या हाताला गोडी न्यारी सुगरण आहे कामाची सजावटीचा छंद मनाला वहिनी माझी देवता सजावटीचा छंद मनाला वहिनी माझी देवता वहिनी माझी देवता धागिना दिनाग दिन दिन ताता 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 सांजवात ही लावी हो करी प्रार्थना देवाची सांजवात ही लावी हो करी प्रार्थना देवाची कधी विसावा घेता घेता चिंता करते सर्वांची दीर भाऊजी तिचा लाडका वहिनी माझी देवता दीर भाऊजी तिचा लाडका वहिनी माझी देवता वहिनी माझी देवता धागिना दिनाग दिन दिन ताता 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 संसारिया सेवा करते वहिनी माझी देवता संसारिया सेवा करते वहिनी माझी देवता वहिनी माझी देवता धागिना दिनाग दिन दिन ताता धागिना दिनाग दिन दिन ताता धागिना दिनाग दिन दिन ताता धागिना दिनाग दिन वाह मिठू मिया साहेब अरे जानकी भाई तुम्ही काय पुजारी बाबांनी हे पत्र दिले अरे पुजारी बाबांनी सगळं सांगितलं तुमच्या बद्दल या ना या ना अहो ऐकलं का त्या काय कप्पाळ ऐकणार आहेत माया माया आले बाबा कधी आला तिथं तब्येत बरी आहे ना पप्पा हे बघ कोण आलंय तुम्ही आलात आता या काय आमच्या राहणार आहे तिथं सुशीलाबाईंची जागा या घेणार आहेत या ना आद्या या ती पिशवी माझ्याकडे असं ते असं ते या या ना या चला काय हो उद्या तर सुशीलाबाई आल्या की मग नाही त्या येणार नाहीत का त्यांचं तसं पत्र आलंय तुम्ही या महिन्याचा जो पगार दिला होता तो त्यांनी बोनस म्हणून ठेवून घेतलाय पण मी म्हणते तुम्ही घरात लक्ष घालता कशाला आता घरात नाही लक्ष देणार तर मी कुठे लक्ष देणार
आता बाहेरच्या गोष्टीत लक्ष द्यायला माझं वय राहिलंय काय? आतमध्ये बोलत येतो का? मी आलो. ठीक आहे, नाही त्या स्वयंपाकीण बाईला पळवून लावली तर नावाची रजनी नाही. ही देवाची भांडी गेले 8 दिवस बघतीये, देवाची भांडी व्यवस्थित घासली जात नाहीये. ज्या डब्यात तांदूळ साखर मैदा आहे, संध्याकाळी महिला मंडळाच्या बायका यायचे, जेवण व्यवस्थित तयार करून ठेवा, एक स्वीट डिश सुद्धा पाहिजे. सगळं समजलं बाई साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं नीट व्यवस्थित करते. एक लक्षात ठेवा, मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी मदत करीन तुम्हाला. अगं मी सगळं करीन एकटी, तू काही काळजी करू नकोस. तुम्ही माझी आई असतात तर मी तुम्हाला मदत नसती केली? खरंच खरंच तू मला आई म्हणशील? आई आई अरे एकदम म्हण, अरे एकदा आई काय झालं बाई साहेब? तिला उलट्या झाल्या. खाल्लेलं पचलं नाही तर उलट्याच होणार. नाही, मला चक्करल्यासारखं होत आहे. घाबरू नकोस बाई साहेब, ते आई होणार आहे. तुम्हाला कसं माहिती आई होते म्हणून? तुम्हाला कसं माहिती आई होणार? मी डॉक्टरना बोलून आणतो. नको ते लाड करू नका तिचे. मला पप्पांची खूप आठवण येते. गंगाराम. जी वहिनी साहेब. तुझा आनंद तू घुंगरू वाजवून व्यक्त करतोस, तुझ्या चेहऱ्यावरही दिसतो रे तो. फक्त एक दिवस मला तुझे घुंगरू देशील, मी माझा आनंद तसाच व्यक्त करेन. पाल्याच्या बनीला सोन्याचा कडा घालीन घालीन गो पुढच्या पगारा. देशील ना रे? नाही वहिनी साहेब, मी रात्री झोपताना पण घुंगरू बांधून झोपतो. तुम्ही दुसरं काय पण मागा, घुंगरू नका मागू. तुमच्यासाठी मी माझा प्राण देईन. चुप, तुझा प्राण घेऊन मी तुला नाचून कशी दाखवेन? मला नकोच तुझे घुंगरू. वहिनी साहेब, दुसरं काय बी मागा ना, दुसरं काय बी मागा. बरंच, तुझ्या हाताने तू मला आज साखर दे बघू. आत्ता देतो. अजय दादा. हा, घरी फोन कर लवकर. वहिनीची तब्येत खूप बिघडली, पप्पाने डॉक्टर सुद्धा बोलावला होता घरी. काय काय झालं तिला? तू फोन तर कर. हॅलो. हॅलो पप्पा, मी अजय बोलतोय. मायाची तब्येत? अरे गाढवा, मी आजोबा होणार आहे, तू बाप. काय बाप होणार? अरे तू बाप तर मी चाचू. काय घाईये, लवकर फोन ठेवून दिला. कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. थँक यू. चल लवकर घरी, मी गाडी काढतो. टँटडे.
अशी किरणाची माया असा मायेचा किरण अशी किरणाची माया माझ्या वठल्या झाडाला रोपट्यान द्यावी छाया तुझ्या हाती उघडावा तुझ्या हाती उघडावा सुखाचा दरवाजा माझा ग बाळ राजा माझा ग बाळ राजा हेलो हेलो माया
पापा बोलता है दुबई हूँ। पापा बेटा बर तुम्हारी तबियत कशी? मी ठीक है, तुझी तबियत काय म्हणते? मी बरी। पापा आईचं प्रेम नाही मिळालं मला, पण सासूबाई आई इतकंच प्रेम देतात। खरंच फार थोर म्हणायचंय। अरे हो, बाय द वे विश्वनाथ आहे का? नाही, ते बाहेर गेले। फोन ठेवू का? हो, पण महिन्यातनं एकदा तरी फोन करत जा। तरी ना बेटा, हा तब्येतीची काळजी घे। हो अच्छा पापा, ओके बाय। माया क्या द्राक कोणाचा भिक्काड्याचा फोन या बंगल्यात आला तर समजलं? ससूबाई मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही। तेच म्हणते मी, माझ्या वडिलांना अपशब्द बोललेलं मलाही आवडत नाही। एकदा नाही हजारदा म्हणेन त्या भिक्काड्याला भिक्काडाच म्हणेन। तो काही कुबेर लागून गेलाय की त्याच्या पायावर मी लोटांगण घालू? ससूबाई हे बघ, मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही। खबरदार, या पुढे मला कधीही उत्तर द्यायचं नाही, नाही तर त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील। समजलं? भागवतांना समजा आपण रॉ मटेरियलची ऑर्डर दिली तर आपल्याला हा डील प्रचंड स्वस्त पडेल। नमस्कार अक्का। हा नमस्कार मेजर, बऱ्याच वर्षांनी आलात। बसा। हा माझा मुलगा अजय। हॅलो। हॅलो, हाऊ डू यू डू? गुड मॉर्निंग सर, प्लीज। कसं येणं केलं? ममताचा आई बाप मीच आहे आणि तिची सारी जबाबदारी माझ्यावरच आहे। ममताचं लग्न उरकून मला काश्मीरला लगेचच्या लगेच जायला हवं। ममताचं लग्न? हो ममताचं लग्न। मी मुलगा पाहिलाय, मला आवडलेला आहे, कॅप्टन आहे मिलिटरीत। आणि हा बबन म्हणतो की ममताचं लग्न तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही। अरे तिला लहानाचं मोठं मी केलंय, तिचं पालन पोषण मी केलंय, तिचं लग्न करण्याचा अधिकार मलाच आहे। तो अधिकार तुमचाच आहे। पण आई, विजय आणि ममता एकमेकांवर प्रेम करतात। ऐकलत मेजर, तुम्ही प्रेम केलं नाही, लग्न केलं नाही, तुम्हाला कसं समजणार? बबन म्हणतो त्याप्रमाणे ममताचं लग्न माझ्या मर्जीनुसारच होणार, तेही माझ्या मुलाबरोबर। पण आई, पप्पांना विचारल्याशिवाय हे लग्न कसं काय करणार? त्याची काही गरज नाहीये, त्याच्या मर्जीनं मी तुझं लग्न केलं, अजून पस्तावतीये। बबन लग्नाच्या तयारीला लाग। अक्का, अगं पण ते पैशाचं। बबन तुमचा खिसा नेहमी फाटलेलाच असतो। अक्का, ममताच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी, सगळा खर्च मी करेन। लग्नाच्या तयारीला लागूया, शुभस्त शीघ्र। ठीक आहे, आई लॉकरची किल्लून बँकेत गेली। मग जाऊ दे की, तिचा विश्वास बसावा म्हणून मीच तिला सांगितलं। अहो पण तिचे सगळे दागिने तुम्ही मायाच्या लग्न तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले होते। ते दिले नसते तर तुझं लग्न झालं असतं। अहो पण त्याच्याऐवजी तुम्ही खोटे दागिने बनवून तिला घाबरवणार होतो। मी तिला सांगणार होतो की एका नेकलेससाठी चोर गळा कापतात, बोटातल्या एका अंगठीसाठी पुरा हात तोडून टाकतात, त्यामुळे ती घाबरून नुसते दागिने बघून येईल। आणि आता ज्यावेळेस तिथे घेऊन येईल तेव्हा सगळा प्रकार तिला कळेल ना। अरे वेड्या, मधल्या 2 वर्षात मी सगळे दागिने खरे बनवून बँकेत ठेवून दिलेत। पप्पा पप्पा यू आर ग्रेट। अरे सुन भाई, तू अरे अरे काय करतेस तू? सुनबाई तुझ्या डोळ्यात पाणी? पप्पा तुम्ही देव माणूस आहात, तुमच्या निर्मळ मनाची पूजा करावी। पप्पा गंगे, हे आता आपल्या घरातलं शेवटचं कार्य, आपलं कधी होणार ग? आपल्या नशिबात कुठलं आलेलं गे, आपण दुसऱ्यांच्या लग्नात उष्टी खरकटी काढायची बस। ले वाई बघ ले वाई, अग माझं काय, अजून 20 वर्षात लग्न झालं तरी तरणा ताटा जवान आहे। तुझं काय नाजूक काय, तुझी 5 वर्षात
मा तरी दिसे लागशी. ए गप्पे काय तरी बोलू नगस. अगं खरं सांग तू. चल काम लाग. आता कामच करतोय की इतकी वर्ष लग्नात इशे कडलं की काम कर म्हणती. नाही करायचं लग्न तर नाही म्हणून सांग माझ्या बाच काय जाते. पप्पा काय ग माया बोल. बोलत का नाहीयेस. तुला कोण बोललं काय? नाही. अगं बिग बॉस तर घरात नाहीये मग बोलणार कोण? पप्पा माझ्या मनात एक विचार आलाय. विचार आलाय? बोल बोल काय विचार आला तुझ्या मनात? पप्पा गंगाराम आपल्याकडे लहानपणापासून वाढलेला. बर मग त्याला जवळचं नातेवाईकही नाहीये कोणी. कंगूही आता पोरकी झाली. वडील होते ते पण वारलेत. मग काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे मला म्हणायचं होतं की विजय भाऊजींच्या लग्नात आपण त्या दोघांचंही लग्न लावून दिलं तर. म्हणजे आपल्याशिवाय दुसरं कोण आहे त्यांना? किती मोठं मन आहे तुझं माया. माझ्या मित्रानं रामनं किती विचारपूर्वक नाव ठेवलंय तुझं. माया खरंच मायेचा सागर आहेस तू. मी तुझा विचार जरूर अमलात आणीन. पण सासूबाई संमती देतील? अरे तिला कसं पटवायचंय मला चांगलं माहिती आहे. आला बिग बॉस आला. चला 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 लवकर बिग बॉस. बिग जाऊ. हे काय हो? सोलापुरी सादरी आहेत. रस्त्यावर झोपणाऱ्या माणसांना वाटण्यासाठी आणल्यात. इलेक्शन जवळ आली वाटतं. तुम्ही नेहमी थट्टा का करता माझी? थट्टा नाही करत आहे. अहो या उलट माझ्या मनात एक सुंदर विचार आलेला आहे. हा आणि तो विचार जर अंमलात आणला ना तर एक मोठ्या मनाची बाई म्हणून तुमची कीर्ती वाऱ्यासारखी पसरेल. लोक तुमचा विलक्षण आदर करतील. हा आणि निवडणुकीत तुम्हाला हमखास यश. गोष्ट कोणती आहे? काय आपण आपल्या मुलाचं लग्न करतो ना त्यातच या गंगारामचं आणि गंगूचं लग्न उरकून टाकायचं. काय म्हणताय काय? हा मग एक मोठ्या मनाची बाई म्हणून लोक तुमचं कौतुक करतील ना. मग पण त्यात एक अडचण आहे. कोणती? आपल्या सुनबाईला ही गोष्ट पसंत नाहीये. सुनबाईला पसंत नाही का? ती म्हणते काय नोकराचं लग्न करून द्यायला निघाले याला काय अर्थ आहे काय? ती कोण बोलणारे? मी स्वतः हे लग्न लावून देणारे. आणि असं तसं नाही चार दागिने पण घालीन त्यांच्या अंगावर. स्वतःचे दागिने घालायचे म्हणजे? तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. नाही मी हे लग्न करून देणार म्हणजे करून देणारच. ओढणी बरोबर लागू पडली. काय म्हणालात? हळद लागू पडली. हळदी बद्दल बोलतो मी. म्हणजे नोकराच्या अंगाला स्वतःच्या हाताने हळद लावली असं पेपरात छापून येईल ना पब्लिसिटी.
धुंद झाले करुण नट्टा पट्टा आली हो आली राणी करुण नट्टा पट्टा आली हो आली राणी टाळीला देव टाळी गाऊया चला गाणी सारा बंगला अजून साफ करायचाय सजवायचाय आवरा रे बाबा लवकर अरे वा पैसे थकल्यात वाटत नोकरांकडनं काम करून घेतेस स्वतःचे हात हलवायला नको आणि हे बघ असा सुत्ती चेहरा करून राहू नकोस माझ्या मुलाचं लग्न आहे आणि या घराचं शेवटचं मंगल कार्य आहे कामाशी हसत हसत झाली पाहिजे कामाला लाग आई किती बोलली तरी आपण आईवर रागवतो सासूबाई आईसारख्याच आहेत मला चाललंय का तुझं कसली एवढी घाई लागली आहे तुला तुझं लक्ष आहे कुठे तू चुप राहा नेहमी मध्ये मध्ये बोलतो गप्पुरी गप्पुरी ममता किती सुंदर दिसली नाही अगं शालो बघ ना मोठ्या मनाचे आहेत गंगोळे हो ना ये Thank you.
दोघेही थकला असाल, आराम करा. काय गंगूबाई? मी जाऊन येते. कुठं चालली तू? मोठ्या मालकीनबाईसनी काय हवंय काय नकोय ते विचारून येते. आज कोणाला बी काय बी विचारायचं नाही आणि कुठं बी जायचं नाही. अग आज आपला अँड्री मून आहे ना. अँड्री मून तुला आठवत का मी तुला सांगितलं होत? अँड्री मून. ए ममता, ममता, ममता. काय एवढ्या मोठमोठ्याने कशाला बोंबलताय? ओरडताय काय? रामायण वाचून घेताय वाटत परत? अहो लग्नाच्या पहिल्या रात्री का रामायण वाचून घेणार आहे मी? कुणास ठाऊक काय म्हणाला. नाही एवढ्या जोरजोरने कशाला ओरडताय म्हणून विचारलं. अहो लग्नात ममता किती छान दिसत होती नाही, दृष्ट काढून टाकते पोरीचे. लग्नात तुम्ही पण सुंदर दिसत होतात. तुमची दृष्ट काढून टाकली असं तर बरं झालं असतं. चला बेडरूम मध्ये जावे, दृष्ट काढतात. चला ना बेडरूम मध्ये जायचं ना. चला ना, तेच म्हणतोय. चला ना, तुम्ही काय उगाच गंगे. गंगे, ए गंगे, ए गंगे, गंगे गंगे गंगे, चल लवकर चल. कुठं? अगं बाहेर सत्यनारायणाची पूजा आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेनंतर लय स्पेशल आयटम आहे. स्पेशल आयटम? एकदम स्पेशल आयटम. म्हणजे? स्पेशल आयटम म्हणजे त्याला काय म्हणतात? अंत्याक्षरी. अंत्याक्षरी? अंत्याक्षरी. आता अंत्याक्षरी म्हणजे काय? अंत्याक्षरी म्हणजे तुला सांगतो, एक पार्टी असते आणि दुसरी पार्टी असते. ती एक पार्टी म्हणते एक गाणं, एक गाणं झाल्यानंतर मग सरळ सांग की गाण्याच्या भेंडे आहेत म्हणून. चल ले उशा. चल बाबा विश्वनाथ, आता मी निघते. आधीच खूप लेट झाला नि, जरा फुरसत काढून चार दिवस सुडतला येऊन जा नी बाबा. डॉक्टर अंकल अजून दोन दिवस थांबला असत तर बरं झालं. नको नको, माझी बायको ओरडेल तिकडे. काय बायको ओरडेल? मी बायकोला फोन करून कळवतो की तुला ताप भरलाय, तू दोन दिवसांनी चिल म्हणून. नाही नाही नाही, नको 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 नको, तसं काय बी करू नको. ती खात्री करून घेण्यासाठी इकडे येईल. अरे डॉक्टर अंकल, काकूंचं एवढं प्रेम आहे? नाही नाही, काकूच्या तर प्रेम आहेच, पण ती इथे येईल त्याच्या काय. याच्या बायकोला याच्याबद्दल गॅरंटी नाहीये. अरे बाबा, सिंधी बायका या बाबतीमध्ये लई हुशार असतात. असं? हा, आता तू आमच्या वहिनीला शेंडी लावतो हे काय मला माहित नाही. काहीतरी काय उगाच मी कधी शेंडी लावली? अरे बाबा, लग्नाच्या अधुगड पासून तुमच्या दोघांचा लफडा होता, तवापासून तुम्हाला ओळखतो नी मी. मुला सुना समक्ष माझी फजिती करू नकोस. हसताय कशाला? आणि मी आल्यावर एकदम गप्प का बसलात? रिस्पेक्ट, रिस्पेक्ट देत आहे तुम्हाला सगळे. न हसता बोल. पाहिला, महाराष्ट्रीयन बाईला कुठला पण गोष्ट खरा वाटते. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. चल लवकर चल, तुला उशीर होतोय ना. पाच ची गाडी येते, उशीर झाला तर ट्रॅक वरून चालत जावं लागेल. माझी बॅग, बॅग नंतरच्या गाडीने पाठवतो. चल तू, चल चल चल. कशी दिसते मी? काय ग, अगं माझ्या या साडीला ना तुझ्यामुळे तर खरी शोभा आली. चल काय तरी. खरं सांगू माया, मी जो मुलगा असते आणि तुला असं बघितलं असत तर चक्क पळवून दिली असती. चल काय तरी, चाटपणा पुरे पाय झाली असू ती. सासूबाईने जाऊन नमस्कार कर. चल चल. पुरे झाला नाटक. ही साडी तुझ्या अंगावर कशी? मी दिली तिला घडी मोडायला. तू लाग देशील, पण हिला नेसायला लाज वाटायला नको. बाप जन्मे स्वप्नात तरी अशी साडी पाहिली होतीस का? ही साडी नेसायचं धाडस तुला झालंच कसं? अहो पण मी खरंच सांगते, मी
मी दिली तिला नेसायला। तू गप्पास, ही साडी पुन्हा तुझ्या अंगावर दिसता कामा नाही। आणि तू आत्ताच्या आत्ता ही साडी काढ, मी बाहेर उभी आहे, मला ती आणून दे। तुम्ही काय ऐकताय? चुलीवर काय शिस्त तिकडे लक्ष घाला, खराब काय शिस्त तिकडे लक्ष घालू नका। चला सासूबाई, चूक झाली माझी, पुन्हा नाही घडणार असं। किरण बाबा, गंगाराम आणते इकडे फुगे, तुम्ही खेळणार वय। किरण तुला फुगे हवेत ना, घे। मी नाही घेणार, मला नको ते फुगे। अरे असं काय करतोस, मी तुला खाऊ देते, मग आपण फिरायला जाऊया। मला काहीच नको। किरण माय, आज जे काही घडलं ना ते नको होतं घडायला। सासूबाई येत त्या, त्यांना हक्क आहे बोलायचं। आई आई काय पाय, किरण माझ्याकडे ये। मी नाही येणार, मी नाही येणार। जा बाळा, चुप, तूच फुस लावतेस आणि वर सासूपणाचा आवडतेस। एवढं सपोर पण माझा स्पर्शही करून घेत नाही तो। सासूबाई नको असं बोलू, मी असं कसं सांगे? काय रे, काय झालंय तुला, का जात नाहीये साजीकडे? मी नाही जाणार, ती माझी आजी नाहीये। बोलशील 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 पुन्हा असं का ऐकत नाहीयेस तू आजीच? हा बोलशील तू असं पुन्हा? बोलशील बोलशील का वागतोयस असं तू? का बोलतोस, का करतोस असं तू? बोलशील पुन्हा बोलशील? काय करतेस काय माया, काय जीव घ्यायचं का त्याचा? काय झालं माझ्या राजाला, काय झालं माझ्या सोनेला? उगे उगे रडू नका, काय झालं माझ्या सोनेला, काय झालं? कोण तू? आजी का पणजी? सोड त्याला, ये रे इकडे इकडे, ये आधी सोड, आधी सोड त्याला, मी म्हणते सोड त्याला, सोड 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 त्याला। काय चाललंय, काय चाललंय का इथे? अगं चिमुरडपूर, याची समज काय आणि याच्यासाठी एवढा त्रास का? या वयातच अंकुश घातला पाहिजे म्हणजे तो सुता सारखा सरळ होईल। आई अग ए आई, एवढी जबरदस्ती कशाला? वागू दे ना त्याच्या कलान। कसला कल? मोलकळणीचा लळा आणि माझा तिरस्कार, इतके कपडे लत्ते खाऊ पिऊ घालून। बाहेर खूप आरास मांडली तो, पण अंतःकरणात प्रेमाचा ओलावा नको। ते लहान मुल म्हणजे काही सरकशीतलं जनावर नाहीये। प्रेम द्यावं तसं प्रेम घ्यावं, आपुलकी जिंकण्यासाठी पहिल्यांदा मन जिंकावं लागतं। चल किरण, तुझी आजी खूप दमली आहे, चल तू माझ्यावर खेळ, चल मी तुला खेळवतो। आजोबा चल। आत्ताच झोपलाय तो, थोड्या वेळाने उठेल। काय झालं सुनबाई? एक विचारू पप्पा, सासूबाईंना माझ्यामुळे खूप त्रास होतो, मला कळतच नाहीये कसं वागायचं त्यांच्याशी। ते मला माहितीये कुणामुळे कुणाला त्रास होतो, तू म्हणून हे सगळं सहन करतेस याची मला जाणीव आहे सुनबाई। मला माफ करा पप्पा, म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार नव्हते, पण तुम्ही घरातले करते पुरुष आहात पप्पा। करते पुरुष? नाही मी करता पुरुष नाहीये, हे सगळं माझं नाहीये। हा बंगला पैसा अडका हे माझं नाहीये, हे सगळं माझ्या सासऱ्याच आहे। हा आता मी त्याचा फक्त त्याचा सांभाळ केला एवढीच काय ती गोष्ट, पण हे मी पैशासाठी लग्न नाही केलं। मी अनाथ होतो, सासऱ्याच्या रूपाने मला माझा बाप भेटल्यासारखं मला वाटलं, त्यांना एकुलती एक मुलगी होती
मला आपले पण हवा होता तो मिळाला म्हणून मी लग्न केलं. सगळं सोडून मी केव्हाच निघून गेलो असतो, पण माझ्या सोन्यासारख्या दोन मुलांमुळे मी निघून नाही गेलो, बस इथंच राहिलो. आता मी हसतो, लोकांना हसवतो. मला माहितीये तुझ्या आयुष्यात फक्त दुःखच आलंय, तुला फक्त दुःखच मिळालंय. मला वाटलं होतं की ती सुधारेल, तुझ्यासारखी मुलगी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्यात काहीतरी बदल होईल असं मला वाटलं होतं, पण तसं नाही झालं. पण माझी खात्री आहे की या घरातला अंधकार तूच दूर करू शकशील. मला कळतच रे पप्पा, मी काय केल्यावर हा अंधकार दूर होईल. असं बोल नकोस बेटा, असं बोल नकोस. आयुष्यात काही काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं कधीच सापडत नाहीत, आणि ती उत्तरं शोधणं हेच आपलं कर्तव्य राहत. आणि त्यासाठी माणसाला निराशावादी बनून नाही चालणार, माणसाला आशावादी बनायला पाहिजे. तू आशावादी बन बेटा, एक दिवस याचं उत्तर तुला जरूर मिळेल. गंगे, ए गंगे, ए गंगे, काय वो गंगे, ए गंगे, गंगे, ए गंगे, काय लपवतीस माझ्यापासून, काय बघू बघू काय लपवतीस माझ्यापासून. हा तिचा गंगे, अग काय घोटाळा करून ठेवला तू, काय झालं अग, काय झालं काय, बायकाची चाकवा खाता ठाऊक आहे ना तुला, चांगलं ठाऊक आहे. मला बी पोर बळ होतीलच की अग, ती होतील की, पण इथं आमचं फॅमिली प्लॅनिंग पार बोंबल आहे. आय 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 आय, तुमच्या जीवाला काही हात, या चित्रा आम्ही ममतातच नेऊन देणार हाय. अग मग हे आदुगर नाही का सांगायचं, एवढा घाबरलो मी, म्हणलं आमच्या अनमोल दौलतीवर दरोडा कोणी घातला. चला कुठ चावट कुठ, हे गंग आहेस कुठे तू, चिंचा काढायला गेलो तो. चिंचा? हा लबाडा बोलला नाहीस मला, कॉंग्रॅच्युलेशन. माझ्यासाठी नाही वो, म्हणजे गंगीसाठी नाही वो, ममताताईंसाठी. अच्छा अच्छा, गंगी बरोबर पाठवून दिले हे, त्यासाठीच आलो मी. चल आपल्याला जायचंय तिकडे. अहो त्या ढवाल जेवणाला फक्त बायकसनी बोलवलंय, आपल्याला कसं घेणार आत मधी. झालं तर पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, जायला पाहिजे. या ना, या या, चला. आमच्या सासूबाई मागे राहिले, त्यांना घेऊन येतो. आम्ही आलोत. बर मी लपवळ. आवाज ओळखीचा वाटला. माया, ममताला काहीही कमी पडता कामा नाही. तिचं डोहाळे हे तिच्या मनाप्रमाणे झाले पाहिजेत. तू जाते ना तिकडे, लक्ष दे. चा सुंदर दिसतं. कोण आवडा बाई, आता सांग. नखरात
बहिणी नाही बंधू आणि भगिनींनो मला टाळ्या नकोत तुमचे प्रश्न तुमच्या गरजा माझ्या चांगल्याच लक्षात आहेत पण आज आपल्या देशाची आपल्या समाजाची काय परिस्थिती आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं आज आपल्या देशात आपल्या समाजात काय चाललं आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे आणि म्हणूनच तुमचे प्रश्न तुमच्या गरजा सोडवण्यासाठी मी सर्व काही सोडायला तयार आहे आणि हिमालयात जायला तयार आहे आज सभेला बरीच गर्दी आहे ना मेजर कार्यकर्ते हजर आहेत कुणी असं म्हणू शकणार नाही की सभेला कुत्र सुद्धा नव्हतं काय बडबडताय मध्ये मध्ये काय माझा सगळा मूड घालवून टाकला अहो मी तुम्हाला चार वेळा हाका मारल्या आता मला फक्त जनतेची हाक ऐकू येते बापरे काय जोरदार हाक आहे जनतेची नाही आता निवडणुका जवळ आल्या म्हणजे तुम्हाला जनतेची हाक ऐकू येणारच हॅलो मी रजनी बोलते काय म्हणालात मला तिकीट मिळत नाहीये नाव मागे घ्यायला फक्त चार दिवस राहिले ठीक आहे हाय का म्हणलं सांगा मी अपक्ष उभी राहीन एक आयडिया मी तुम्हाला एक चांगलं चिन्ह सुचवतो कोणतं तो बोलला मी नाही आणि खरंही बोलला तो तुम्ही लोकांना सांगू शकता ना की गाढव ज्याप्रमाणे मिळेल ते खातं आणि आपल्या मालकाची इमाने इतबारे सेवा करतो तशी आम्ही सेवा करतो बोलण्यात तथ्य पण लोकांना फोर्स आहे चिन्हात गाढवाला मते द्या वोट फॉर डोंकी गाढव को मते दो वेगळं पण आहे नाविन्य आहे म्हणजे काय आहे तुमचं डिपॉझिट जप्त न होता यावेळी तुम्ही हमखास निवडून याल चढलं मेलं लक्षण एकदाच फक्त माझं डिपॉझिट जप्त झालं होतं त्याची आठवण करायची काही गरज नाहीये वहिनी अरे पार्टनर कसा बेटा तू किती दिवसांनी भेटला रे कसा आहे तू बेटा तुझ्यासाठी काय आणलं माहितीये काय आणलं दाखवा अगदी तुझ्यासारखं काहीतरी दिसणार आणलं काय आणलं दाखव हे बघा मी काय माकड आहे ग तुम्ही मिची काढला तसेच दिसत होता अरे हो आता आता चांगली दिसता छान दिसतो ना ठीक आहे ठीक आहे वहिनी वहिनी भाऊजी कधी आलात आताच वहिनी मी खूप आनंदात आहे तुम्हाला ऑर्डर मिळाली भाऊजी एक नाही दोन नाही पाच कोटीची ऑर्डर मिळाली मला पाच कोटीची खरंच देव पावला माझी प्रार्थना देवानी ऐकली भाऊजी पण तुम्ही इतके दिवस दूर जाऊ नका हा किरण नुसता मला वहिनी या ऑर्डर साठी मला काही दिवसांसाठी सुरतला जावं लागणार त्यानंतर मी आणि किरण वर्ल्ड टूरला जाणार आई पप्पाने सांगितलं भाऊजी एवढी आनंदाची बातमी आई पप्पाने आधी सांगायला पाहिजे तुम्हाला आधी माझी वहिनी आणि मग आई पप्पा आशीर्वाद दे पप्पा येस पप्पा गुड न्यूज काय रे आपल्या कंपनीला पाच कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी मला आता सुरतला जावं लागलं वा जा यशस्वी हो हे भाषणातलं आहे काय मग तिकडे बघून काय सांगतो याला सांगा ना जा भाऊ जा लवकर जा हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातनं जाता का म्हणे बाबा विजय सरदेसाई यार कोण विजय बोलतोय अगं आई तू आहेस कुठे अरे मी दुर्गम घाटाच्या वाटेवरून बोलतेय बरं तू आज संध्याकाळपर्यंत ये उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे अरे ते मला माहित आहे रे पण मी उद्या काय परवा सुद्धा येऊ शकणार नाही इथे घाटात दरड कोसळलीय काय घाटात दरड कोसळलीय बहुतेक विरोधी पक्षाच्या लोकांचं कारस्थान दिसतंय बरं आहे तुझ्या प्रचाराचं काय ते घरोघरी पत्रिका वाटणे ते मतदारांना जातीने भेटणे वगैरे आता कसला आलाय प्रचार तुझ्या वडिलांची सुप्त इच्छा मात्र पुरी होईल सुप्त इच्छा हो माझा डिपॉझिट जप्त करण्याची अगाई बहुतेक आयचं डिपॉझिट यावेळेला पण जप्त होत चला सासूबाईंचं डिपॉझिट जप्त होता का माने आणि मी ते होऊ देणार नाही
नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। हे निवडणुकीचं कार्ड आहे, आमच्या सासूबाई निवडणुकीला उभे राहिले, हे गाढव त्यांचं चिन्ह आहे, त्याच्यावरच तुम्ही चिक्का मारा। गेले 50 वर्ष मतदान मी करतो, पण गाढवाला केव्हा मतदान केलं नव्हतं, हा पहिलाच टाइम आहे, मी जरूर देईन, त्याची काही काळजी नको। धन्यवाद धन्यवाद। ही निवडणूक पत्रिका आहे। इतक्या दुरून तुम्ही आलात? मग त्यात काय झालं, पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं, आमच्या सासूबाईनाच मत द्यायचं, त्यांची निशाणी गाढव। इतक्या अगत्याने तुम्ही आमच्याकडे आलात, मत सासूबाईनाच मिळेल। आमच्या सासूबाईनाच मत द्या, त्यांची निशाणी गाढव। नमस्कार। आमच्या सासूबाईनाच मत द्या आणि गाढवावरच चिक्का मारा। नमस्कार। काय रे निघालास? हो पप्पा येतो मी। हॅपी जर्नी। थँक्यू पप्पा, येतो आहे। आईपेक्षा बहिणीचा मान मोठा म्हणून पहिला तिला नमस्कार केला। अरे पार्टनर, हाय पार्टनर। चल बेटा मी चाललो, आईला त्रास देऊ नको आणि तुला काय आणू? मला काही नको, तुम्ही लवकर या। ओले लवकर येतो, बाय मेजर। हॅलो, हा कोण डॉक्टर? अरे विशू, कालपासून फोन करते, लागत नाही ना तुझा फोन। हॅलो, अरे बाबा एक एक वाईट बातमी आहे, इकडे प्लेगची साथ सुरू झाली नी। हा आम्हालाही त्याची कुणकुण लागली विशू। एक एक वाईट बातमी आहे बाबा, आपल्या विजयला पण। नाही नाही नाही, काय म्हणतोस काय तू? नाही नाही नाही, तू घाबरू नको नी, तू घाबरू नको। काय आहे, पेशंटच्या जवळ घरच्या कोणीतरी पाहिजे नी, म्हणून तुला सांगते कोणाला तरी पाठवून दे। ठीक आहे ठीक आहे, मी कोणाला तरी पाठवून देतो। काय झालं का विजयला? त्याची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही बोलत का नाही आहात काही? नाही, विजयला प्लेगची लागण झाली। अगं आम्ही एवढे सगळे असताना तुला भिण्याचं कारणच काय? तू परमेश्वर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल। अच्छा दुपारच्याच गाडीने निघू। नाही पप्पा, फॅक्टरीत पुन्हा संपाची परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही इथेच थांबा। पप्पा मी आणि हे आम्ही दोघं जाऊया। आता येईलच, तोपर्यंत मी तयारी करतो। मी देवाला साकडं घातलं, तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी भाऊजीना सुखरूप परत आहे। नमस्कार। डॉक्टर काकांचा फोन येताच आम्ही दोघं निघालो। ममता ठीक? अरे ममताला अशा परिस्थितीमध्ये आणणं बरोबर आहे का? आणि कशी? नेहमीप्रमाणेच आपल्या इलेक्शनच्या गडबडीत अडकली आहे। मला तशी तिची गरज नाहीच, तू आलास, माझी वहिनी आली, आता बघ मी कसा लगेच बरा होतो। अरे वडी चांगला झाला तुम्ही दोघं आला, पण तुम्ही दोघं आता आराम करा, आणि तुमच्यासाठी बाजूला खोली ठेवली आहे मी। डॉक्टर साहेब फॅक्टरीत संप सुरू झालाय, मी फक्त इथे मला सोडायला आलो होतो। हा अशा अशा, ठीक आहे, मग तुला जायचं तर तू जा नी। काय पेशंटच्या जवळ कोणीतरी जवळचा माणूस पाहिजे ना, म्हणून तुला बोलवला। पण आता विजयची तब्येत तशी ठीक आहे, आणि शिवाय माया आहे नी तिची काळजी घ्यायला। बर माया, माझ्या जुनियरची काळजी घे। अरे काळजी नको करू रे, जा पापा तिथे एकटेच असते। टेक केअर। डॉक्टर साहेब प्लीज। मी येते। हा पुन्हा ताप आलाय को? पण बघ आपले डॉक्टर काका कुठे आहेत? अचानक टंकोलाला मिळे त्यांना अहमदाबादला सिरियस केस साठी जावं लागलंय।
खूप त्रास होतो वहिनी डॉक्टर शांत व्हा सिस्टर डॉक्टर ने ढंग लवा सीरियस मैटर है मला खूप त्रास होतो वहिनी वहिनी मला वाचव वहिनी वहिनी मला त्रास होतो वहिनी मला वाचव
विजय घरी जायचं ना काय म्हणते भाऊजींची तब्येत एकदम नॉर्मल फर्स्ट क्लास अरे वडी मी चुगामल बोलतो नी अरे एक खुश खबर ते आपला विजयच्या तब्येत एकदम छान झाला ते आता विजयला आणि मायला घेऊन पुण्याला यायला निघते डॉक्टर तुम्ही लवकर या आम्ही तुमची वाट बघतोय थँक गॉड बड़ी विशु तुझा मुलगा शुकडूम घरी पडत आला बघ हां थैंक यू वेरी मच डॉक्टर अरे बाबा मला कशाला थैंक यू म्हणते कहते हैं जब दवा से काम नहीं होता तो दुआ से होता है बड़ी बाबा ये तो सगळा शया मायाला है इनेस तो दिवस रात्र विजयची सेवा केली नी खरच माया हे नेहमी म्हणतात बहिणी माझी देवता आहे काय झालं तिला तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये हलवलं पाहिजे तिला बहुत क्लेग नी विश्वनाथ बरं झालं राम तू वेळेवर आलास कशी आहे माया माया गेली चार दिवस सिरियस आहे आतमध्ये कोणाला सोडत नाही तू जाऊ नकोस प्लेगची केस आहे ना पण तू फोनवर माझ्याशी बोलला नाहीस डॉक्टर काय झालं विष्णू बाबा नो होप्स विष्णू असं होणार नाही माझी माया मला सोडून जाणार नाही माझी माया वैशाली राम वैशाली राम मी जिवंत आहे मी जिवंत आहे राम 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 माझ्या मायाला वाचवा माझ्या मायाला वाचवा राम हे वैशाली विश्वनाथ काय होय माझी वैशाली तुझी बहिणी विश्वनाथ माझ्या मायाला वाचवा माझ्या मायाला वाचवा माया 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 बोरी बोरी हे बघ मी तुझ्यासाठी कॉफी आणले बोरी माया माया मी तुझी आई माया माया हे बघ हे बघ पप्पा आले हो मी तुझी आई माया हे तुझी आई आहे क्षमा कर पोरी मी तुझी खरी आई असं मी तुला कधीच सांगितलं नाही आई हो बेटा हेच तुझी आई आहे आई
मामाजी मला तुमच्या इतकंच प्रेम दिलं. मामाजी सासूबाई निवडून आल्या. इकडे इकडे आहे ना बाया. कर्म करून घ्या. नाही नाही बाया. नाही पोरी असं बोलू नकोस. डॉक्टर डॉक्टर माझ्या बहिणीला बरं करा ना. तुम्ही मला बरं केलं माझ्या बहिणीला बरं करा ना. बहिणी तू बरी होशील का? तू आम्हाला हवी आहेस बहिणी. बहिणी तू आम्हाला हवी आहेस. आम्हाला आमची बहिणी हवी आहे. बहिणी माया मला झोप येते. मला जवळ जवळ घे ना. मी तुझे पप्पा घ्यायचे ना झोपताना. नको बाय नको. अशा दर पापे घेऊ नकोस. नको मला अंगाई म्हणून दाखव ना. तू तू बळायचीस ना. माझी खात्री आहे की या घरातला अंधकार तूच दूर करू शकशील. मला कळतच रे पप्पा मी मी काय केल्यावर हा अंधकार दूर होईल. सुन भाई सुन भाई हॅलो
अभिनंदन. कशा बद्दल? तू निवडणूक जिंकलीस. मी ना, मी राजकारण जिंकले पण संसारात हरले. संसारात हरले. गंगाराम, तुझा आनंद तू घुंगरू वाजवून व्यक्त करतोस. तुझ्या चेहऱ्यावरही दिसतो तो. फक्त एक दिवस मला तुझे घुंगरू देशी, मी पण माझा आनंद तसाच व्यक्त करीन. बाल्याच्या भनीला सोन्याचा कडा घालीन घालीन गो पुढच्या पगारा. देशील ना रे? नाही बहिणी साहेब, मी रात्री झोपताना पण माझे घुंगरू बांधून झोपतो. नाही तुम्ही दुसरं काय पण मागा, दुसरं काय पण मागा, घुंगरू नका मागू. तुमच्यासाठी मी माझं प्राण देईन. चुप. वैरी, 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 वैरी. वैरी, वैरी, तू माझ्याकडे घुंगरू मागत होती ना, एक घुंगरू. आता का बोलत नाही वैरी. वैरी बोला, त्याने बोला. बाळाच्या बहिणीला सोन्याचा कडा. वैरी बोला, त्याने सोन्याचा कडा. बाळाच्या बहिणीला सोन्याचा कडा. वैरी बोला, काय बोला? बाळाच्या बहिणीला सोन्याचा कडा. बोल बाळाच्या बहिणीला. एक लक्षात ठेवा, आज ही खरी खुरी लक्ष्मी तुमच्या घरात चून म्हणून आलेली आहे. एक दिवस असा उजाडेल त्यावेळेला तुम्हाला तिचं महत्व कळेल, पण त्याआधी वेळ तळून गेलेली असेल. आणखी एक, सोन्याच्या नारळानं कधी लक्ष्मीची ओटी भरत नाहीत. Thank you.
रंगरूपाच हे गुणासंगरूपाच हे मिळे वरदान ग पुण्यवान नारी तुझा मेल्या वरिमान ग सुवासिनी भाग्य तुला नवसान आलं उधळली ओटी तुझी अमंगळ झालं शिव्या शाप सासरी का शिव्या शाप सासरी का काळ कारस्थान ग पुण्यवान नारी तुझा मेल्या परिमान ग पुण्यवान नारी तुझा मेल्या परिमान ग
शेज सरणाची असं व्हायला नको होतं ग, असं व्हायला नको होतं भया, तुझा कोण बरा झाला ग, तुझा कोण बरा झाला भया, देवा घरी माहेराच सुख हे मान ग, पुण्यवान नारी तुझा मेल्या बरी मान ग, जिदे पडी संसारात झाला अपमान ग, पुण्यवान नारी तुझा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिछा, अजयरावांमुळे अखंड सौभाग्य मिळावं हीच माझी इच्छा आहे.